चला 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 चला। हेलो एवरीवन। चला, शुभ संध्याकाळ। शुभ संध्याकाळ म्हणावं लागेल, आय थिंक सो। आता है ना 4:30 वाजलेत। गुड। चला, आपण हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ। आवाज येतोय का माझा? आणि मी दिसतोय का तुम्हाला, तुमच्या दोन्ही डोळ्यांनी? ते सांगा मला, म्हणजे आपण लगेच धूमधडाक्यात आपलं लेक्चर सुरू करू। आपल्याला आरबीआयकडील पतनियंत्रणाची पुढची साधनं बघायची आहेत, बरोबर? सांगा पटकन। चला, आणि सगळी मुलं हळूहळू जॉईन होत आहेत। 1-2 ते 3 मिनिटात आपण सुरुवात करूयात लगेच। येस, क्लिअर, गुड। 1-2 ते 3 मिनिटात सगळी मुलं येत आहेत, आपण लगेच कंटिन्यू करूयात। तुषार, रोज सकाळी 7:30 वाजता अनअकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सची बॅच सुरू आहे प्लसवर। रोज सकाळी 7:30 वाजता प्लसचा क्लास असेल। गुड। चला, येस, यशस्वी बाबा, व्हेरी गुड इव्हनिंग। आपण अर्थव्यवस्था महासंग्रामामध्ये इकॉनॉमिक्सचा आज आपण आरबीआय व आरबीआयकडील पतनियंत्रणाची साधनं बघतोय। आरबीआय व पतनियंत्रणाची साधने आरबीआयकडील। आता ह्या टॉपिकपैकी, आरबीआय व आरबीआयकडील पतनियंत्रणाची साधने, ह्या टॉपिकपैकी काही गोष्टी आपण कवर केल्या। जसं आत्तापर्यंत आपलं काय काय झालंय, तर आपण CRR म्हणजे रोख राखीव प्रमाण, SLR म्हणजे वैधानिक रोखता प्रमाण, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, ह्या दोन्ही व्यवहारांना मिळून आपण एकत्रितपणे म्हणलं होतं तरलता समायोजन सुविधा। तरलता समायोजन सुविधा असं बोललो होतो आपण। आणि लास्ट आपण घेतलं होतं सीमांतिक राखीव सुविधा। मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ह्या इतक्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतल्यात, बरोबर? आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, नेक्स्ट पार्ट। हे सगळी पतनियंत्रणाची साधनं झालीत, आता कोणती साधनं राहिली आहेत आपली? तर आपल्याला बँक दर बघायचा आहे, काय असतो बँक रेट। दुसरं आपल्याला बँक दर नंतर
खुल्या बाजारातील व्यवहार बघायचं आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स. त्याच्यानंतर बाजार स्थिरीकरण सुविधा, बाजार स्थिरीकरण योजना बघायचं आहे, MSS. हे इतकं झालं की RBI कडील पतनियंत्रणाची संख्यात्मक साधनं संपतील, आणि मग गुणात्मक साधनांमध्ये कर्ज ते तारण मूल्य, तारण मूल्य आणि कर्ज रक्कम यांच्यातील गाळा ठरवणे, नैतिक समजावणी, आदेशाद्वारे नियंत्रण, प्रत्यक्ष कारवाई, प्रकाशनं, ह्या गोष्टींद्वारे RBI गुणात्मक साधनं पण वापरते, त्याच्याद्वारे पण पतनियंत्रण केलं जातं. आणि म्हणून आपल्याला ओव्हरऑल ही इतकी सगळी साधनं बघायची आहेत एका तासामध्ये. बरोबर. सो लेट्स फोकस. बरोबर. येस, नमस्कार. थँक्यू थँक्यू. अनअकॅडमी हे MPSC साठीचं भारतातील सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जिथं भारतातले बेस्ट एज्युकेटर्स मार्गदर्शन करतात. अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या लवकर. हे अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते विशेष फायदे मिळतात, तर तुम्हाला तुमच्या घरातल्या सोयीनुसार लाईव्ह शिकायला मिळतं, सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश मिळतो, भारतातले टॉप शिक्षक आहेत, संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होतो, आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायला मिळतात. बरोबर. अनअकॅडमी प्लसवर. हॅलो योगिता. तर आता आपले जे राहिलेले साधन आहेत ना, त्या राहिलेल्या साधनांपैकी पहिलं साधन बघूया, खुल्या बाजारातील व्यवहार. खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन्स किंवा OMO असं म्हणलं जात. हे बघायचं आहे आपल्याला, खुल्या बाजारातील व्यवहार किंवा OMO काय असतं. बरोबर. येस येस येस. बघा काय असतं खुल्या बाजारातील व्यवहार. ओके. बघा RBI काय करतं, RBI द्वारे खुल्या बाजारामध्ये शासकीय प्रतिभूतींची खरेदी आणि विक्री केली जाते. जेव्हा RBI खुल्या बाजारात, बरं, खुल्या बाजारात म्हणजे इट इज लाईक भाजी मंडई नाही येथे, बटाटे 20 रुपये किलो, बटाटे 20 रुपये किलो, दॅट तसं नाही. आपण खुल्या बाजारात म्हणजे ही जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे ना, त्या अर्थव्यवस्थेला बाजार हा शब्द वापरतो. खरं तर अर्थव्यवस्थेमध्ये दोन घटक असतात, एक असतो बाजार आणि दुसरं असतं शासन. ह्या दोन लोक, ही दोन लोक आहेत आपल्या आसपास. येस, राधे राधे. तर ही दोन लोक आहेत, मग तो जो सगळं, जिथं अर्थव्यवस्थेतील खरेदी विक्रीचे व्यवहार पार पडतात ना आपल्या बाहेर, तो सगळा बाजार आहे. बरोबर. तर अर्थव्यवस्थेतील खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी पार पडतात, त्या पूर्ण स्थानाला, त्या पूर्ण अर्थव्यवस्थेला आपण बाजार हा शब्द वापरतो. सो बाजार म्हणजे काय, सिम्पल कळ. आता खुल्या बाजारातील व्यवहार म्हणलाय, हा पूर्ण खुला बाजार आहे, ओपन मार्केट. कोणासाठी? सगळ्या बँकांचा समावेश होतोय. खुल्या बाजारातील व्यवहार म्हणले आपण, है ना. ओके. खुल्या बाजारातील व्यवहार, खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे एका शब्द, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर, RBI द्वारे खुल्या बाजारात शासकीय प्रतिभूतींची खरेदी अथवा विक्री केली जाणं, याला आपण खुल्या बाजारातील व्यवहार असं म्हणतो. मग खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये मुख्यतः दोन पार्ट आले, एक शासकीय प्रतिभूतींची विक्री, सेलिंग ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. शासकीय प्रतिभूतींची विक्री, सेलिंग ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मी तुम्हाला शासकीय प्रतिभूती विकतोय, पहिलं. आणि दुसरं, RBI द्वारे शासकीय प्रतिभूतींची खरेदी, बाईंग ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज.
ह्या मुख्यतः दोन गोष्टी घडतात खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये, ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये. एक्झॅक्टली आता ह्या दोन व्यवहारांमुळे काय फरक पडतो हे बघूयात. आता तुम्हाला असं वाटेल की ह्या खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये एक्झॅक्टली कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं. तर ह्या खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये मुख्यतः अगोदर बँका, ज्या आपल्या व्यापारी बँका आहेत, त्या सगळ्या भाग घेऊ शकत होत्या. आणि ज्या म्युच्युअल फंड कंपनीज असतात ना, जसं आपण त्यांना ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतो, AMCs, तुम्ही बघा खूप सारे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता, बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत असतील. त्याच्यामध्ये मग आपण HDFC म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, DSP, ब्लॅक, तो आपला अजून मिरे ॲसेट, हे बरेच म्युच्युअल, ॲक्सिसचा म्युच्युअल फंड आहे, आपण बऱ्याच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो. तर ह्या ज्या म्युच्युअल फंड कंपनीज असतात, AMCs, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज, त्या कंपन्या पण शासकीय प्रतिभूती खरेदी करू शकायच्या खुल्या बाजारात. पण नुकतंच RBI एक सर्क्युलर काढलं आणि त्यानुसार आपल्यासारखे जे साधारण नागरिक आहेत ना, आपल्यासारखे साधारण नागरिक सुद्धा आता खुल्या बाजारात शासकीय प्रतिभूतींची खरेदी करू शकतील, हे असं जाहीर करण्यात आलंय. आपण सुद्धा RBIच्या वेबसाईटवर जाऊन रिटेलमध्ये, रिटेल आता आपण काही 1,000 कोटी रुपयांच्या शासकीय प्रतिभूती नाही घेऊ शकत, तुमच्यापैकी कोणी घेईल पण, बरोबर. पण साधारण परिस्थितीत आपल्यासारखा एखादा व्यक्ती असेल तर आपण किती, खूप खूप तर 20-25 लाख रुपयांच्या किंवा 50 लाख रुपयांच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेऊ. तर आपण शासकीय प्रतिभूती आपल्यासारखी लोकही खरेदी करू शकतात. आता साधारण नागरिक सुद्धा, साधारण लोक सुद्धा रिटेल बाजारामध्ये RBI कडून शासकीय प्रतिभूतींची खरेदी करू शकतात. ही एक मोठी स्टेप आहे. नाहीतर अगोदर आपल्यासारख्या लोकांना खरेदी नाही करता यायचं, आपल्याला बँके थ्रू किंवा म्युच्युअल फंड थ्रू जावं लागायचं बॉन्ड मार्केटमध्ये. आता जमतंय सगळं. तर शासकीय प्रतिभूतींची विक्री आणि शासकीय प्रतिभूतींची खरेदी करत आहे RBI, ह्याला आपण म्हणतो खुल्या बाजारातील व्यवहार. काय काय होतं बघूयात. आता समजा मी RBI आहे आणि तुम्ही व्यापारी बँक आहात, किंवा तुम्ही बाजार आहात, तुम्ही सगळीजण मिळून, मी RBI आहे आणि तुम्ही सगळीजण बाजार आहात, बघा काय परिणाम होतो. जर मी तुम्हाला शासकीय प्रतिभूतींची विक्री केली तर परिणाम काय होईल ह्याचा ते बघा. एकदा मी जसंच तुम्हाला शासकीय प्रतिभूतींची विक्री करेल, मी तुम्हाला कागद विकली आहेत ना, असं एखादं कागद असेल माझ्याकडे कुठेतरी, आता इथं काही कागद नाही आहे, ठीक. मी तुम्हाला जसंच शासकीय प्रतिभूतींची विक्री करेल ना, मी तुम्हाला कागदपत्र विकली आहेत, कागद असतात, शासकीय प्रतिभूती म्हणजे कागद असतात नॉर्मल. मी जसंच तुम्हाला शासकीय प्रतिभूतींची विक्री करेल, तुमच्याकडचा सगळा पैसा माझ्याकडे येईल. कारण विक्री केलंय म्हणजे तुम्हाला विकत घ्यायचे तर पैसे द्यायला लागतील ना. तर जसंच तुम्ही माझ्याकडच्या शासकीय प्रतिभूती विकत घ्याल, मी तुम्हाला विकेल, म्हणजे तुम्ही माझ्याकडनं कागद विकत घेतली, तुमच्याकडचा पैसा सगळा माझ्याकडे आहे गल्ल्यात तिजोरीमध्ये. मग आता ह्याचा परिणाम काय होईल, तर तुमच्याकडचा सगळा रोख पैसा माझ्याकडे आलाय, तुमच्याकडे आता फक्त कागद आहेत. ती कागद काही तुम्ही जाऊन खरेदी करू शकत नाही ना. तुम्हाला समजा 1 लाख रुपयाचा लॅपटॉप घ्यायचा आहे, तुम्ही त्या लॅपटॉपच्या दुकानात जाऊन असं बोलू शकत नाही त्याला की बघ माझ्याकडे 10 लाख रुपयांची प्रतिभूती आहे, एक लॅपटॉप देऊन टाक, पैसे आले की देऊन टाकतो तुला, प्रेमाने बाहेर काढेल तो किती जवळचा मित्र असला तरी. आणि म्हणून शासकीय प्रतिभूती ह्या कागद आहेत, ते ठीक आहे, ट्रान्सफरेबल आहेत, खरेदी विक्री करता येते. पण शासकीय प्रतिभूतींच्या सहाय्यानं आपण अर्थव्यवस्थेत खरेदी विक्रीचे व्यवहार नाहीत करू शकत, सहजतेनं नाहीत करू शकत. आणि म्हणून मी जसंच तुम्हाला शासकीय प्रतिभूती विकेल ना, तुमच्याकडचा सगळा पैसा माझ्याकडे आलाय. आता तुमच्याकडे पैसाच नाही आहे, तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्ही कर्ज म्हणून लोकांना पैसे देऊ शकत नाही, तुम्ही लोकांना कर्ज म्हणून पैसा दिला नाही तर लोकांकडे पैसाच नाही, लोकांकडे पैसा नाही म्हणजे मागणी कमी, मागणी कमी म्हणजे चलनवाढ नियंत्रणात आली. म्हणजेच मला जर अर्थव्यवस्थेतली मागणी कमी करायची आहे तर मला अर्थव्यवस्थेतला पैसा कमी करावा लागेल, अर्थव्यवस्थेतला पैसा कमी करण्यासाठी शोषण करून घ्यावं लागेल, आणि अर्थव्यवस्थेतला पैसा शोषण करून घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी विकावं लागेल, गाजर, मग मी तुम्हाला गाजर विकतो, शासकीय प्रतिभूती, आणि तुमच्याकडनं सगळे पैसे काढून घेतो शोषण करून. म्हणून जेव्हा RBI कडून शासकीय प्रतिभूतींची विक्री केली जाईल ना, तेव्हा काय होईल, तर अर्थव्यवस्थेतील रोख पैसा सगळा जेव्हा RBI द्वारे शासकीय प्रतिभूतींची विक्री केली जाईल, म्हणजे आता तुमच्याकडे शासकीय प्रतिभूती आहेत पण तुमच्याकडचा पैसा सगळा माझ्याकडे, येतं लक्षात. म्हणून अर्थव्यवस्थेतील रोख पैसा सगळा RBI द्वारे शोषण करून घेतला जाईल, अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचे
अर्थव्यवस्थेत रोख पैशाचे आरबीआय द्वारे शोषण. अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचे आरबीआय द्वारे शोषण. आता अर्थव्यवस्थेत रोख पैसाच नाहीये, तुमच्याकडे रोख पैसा नाही तर तुम्ही काय करणार सांगा? काय खरेदी करणार? केळी, बनानाज, नथिंग. म्हणून आरबीआय द्वारे जर अर्थव्यवस्थेतील पैशाचं शोषण झालं तर अर्थव्यवस्थेतील रोख पैसा कमी झालाय म्हणून मागणी कमी होते, आणि मागणी कमी झाल्यामुळं चलनवाढ नियंत्रणात येते. आणि म्हणून जर तुम्हाला चलनवाढ नियंत्रणात आणायची असेल तर तुम्ही शासकीय प्रतिभूतींची विक्री केली पाहिजे. जर आरबीआयला चलनवाढ नियंत्रणात आणायची असेल तर आरबीआयने शासकीय प्रतिभूती विकल्या पाहिजेत बाजारात, जेणेकरून बाजारातला सगळा पैसा आरबीआयकडे येईल. बाजारात रोख पैसा नसेल तर मागणी कमी होईल, मागणी कमी झाल्यामुळे चलनवाढ नियंत्रणात येईल. म्हणून चलनवाढ नियंत्रणात येण्यासाठी अर्थव्यवस्थेत शासकीय प्रतिभूतींची विक्री केली गेली पाहिजे. पटतोय का बघा? हा जो मी फ्लो सांगतोय आता तो पटतोय का? की अर्थव्यवस्थेत चलनवाढ असेल तर तुम्हाला किंवा आरबीआयने शासकीय प्रतिभूतींची विक्री केली पाहिजे. ती विक्रीच का केली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न येतो ह्याच्यावर की चलनवाढीच्या परिस्थितीत आरबीआय द्वारे पुढील पैकी कोणते उपाय योजले जातील. किती सोपा प्रश्न. आपल्याला काय करायचंय, फक्त जे पर्याय आहेत ना त्या पर्यायांमध्ये बघायचं आहे की त्या पर्यायामुळे काय होणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे. इथं तुम्हाला पर्याय येईल शासकीय प्रतिभूतींची खरेदी, शासकीय प्रतिभूतींची विक्री, रेपो दरामध्ये घट आणि रिव्हर्स रेपो दरामध्ये घट. तुम्हाला जर चलनवाढ नियंत्रणात आणायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या अर्थव्यवस्थेतलं रोख पैसा शोषण करून घ्यायचं आहे, आणि अर्थव्यवस्थेतला रोख पैसा शोषण करून घेण्यासाठी लोकांना काहीतरी विकावं लागेल, आणि मग तुम्ही काय विकताय? शासकीय प्रतिभूती. म्हणून अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय शासकीय प्रतिभूतींची विक्री करते. 100% असंच लक्षात राहिलं पाहिजे, हे असंच लक्षात ठेवायचं. ह्याला दुसरा काहीही मार्ग पर्याय नाही आहे, आणि हे एकदम सिम्पल लॉजिक आहे. तुम्ही स्वतः आरबीआयचे गव्हर्नर असाल तर तुम्ही काय कराल एवढं लक्षात घ्यायचं आहे बस. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे. बरोबर. तर शासकीय प्रतिभूतींची विक्री किंवा आपण थोडंसं डिटेलमध्ये म्हणलं तर आरबीआय द्वारे शासकीय प्रतिभूतींची विक्री. कोण विक्री करते हे पण माहिती पाहिजे ना. डन. आरबीआयने शासकीय प्रतिभूती विकल्या की हे सगळं सत्यनारायण घटणार आहे पुढं. क्लिअर. एकदम ह्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं? एकदम तुम्ही स्वतःला आरबीआय गव्हर्नर समजा. हा टॉपिक अभ्यासताना तुम्ही जर स्वतःला आरबीआय गव्हर्नर समजलं ना की तुमच्या लक्षात येईल की चलनवाढीची परिस्थिती आणि तुम्हाला काहीतरी करायचंय तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही हे करा. एकदम सोपं. बरोबर. आता पुढं हे एमपीएससीची एक कॉम्बॅट टेस्ट आहे बघा. 30 तारखेला म्हणजे उद्याच सकाळी 10 वाजता, 30 तारखेला सकाळी 10 वाजता ही टेस्ट आहे. ह्या टेस्टमध्ये पहिले 100 रँकर जे असतील ना त्यांना अनअकॅडमी प्लसमध्ये सबस्क्रिप्शन आहे. काही जणांना 100%, काही जणांना 75%, 50%, 25%, त्यांच्या रँकच्या हिशोबानं. आणि 50 जे पार्टिसिपेंट्स असतील, लकी पार्टिसिपेंट्स, त्यांना हे प्राइजेस पण मिळणार आहेत. तर ह्या टेस्ट देऊन बघा. ही फ्री टेस्ट आहे. एनरोल नाव फॉर फ्री. ही फ्री टेस्ट आहे. फक्त ह्या टेस्टसाठी तुम्हाला एक कोड मागितला जातो खूप खूप. तर तो कोड आहे असा, RR LIVE. हा कोड वापरायचा बस. ह्या कोडने तुम्हाला एंट्री करता येते. टेस्ट फ्रीच आहे. टेस्टमध्ये तुम्ही जेवढं पराक्रम गाजवाल त्याच्यानुसार तुम्हाला हे बेनिफिट्स मिळतील, हे सगळी बक्षिसं मिळू शकतात. तसंच सेम उद्याच संध्याकाळी 5 वाजता एक कंबाईंडच्या पूर्व परीक्षेच्या फुल सिलेबसवर एक टेस्ट आहे, विजयपथ नावाची टेस्ट. ह्या टेस्टमध्ये पण जे रँकर्स असतील त्यांना अनअकॅडमी प्लसवर सबस्क्राईब करण्यासाठी वेगवेगळी स्कॉलरशिप मिळणार आहे. कायम RR LIVE हा कोड 100% लक्षात ठेवायचा. तुम्हाला फ्री लेक्चर्स बघण्यासाठी, फ्री टेस्ट्स देण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी सगळीकडे RR LIVE हा कोड कामाला येतो. तुम्हाला फ्री टेस्ट देता येतात, फ्री लेक्चर्स बघायला जर तुम्ही गेलात अनअकॅडमीवर फ्री लेक्चर्स बघण्यासाठी
तर तुम्हाला हा कोड वापरावा लागतो. तुम्हाला कोड विचारतात बघा एंट्री करण्यासाठी. फ्री लेक्चर्स असतात पण एंट्रीसाठी कोड लागतो, तर हा कोड वापरायचा. हा कोड सगळीकडे चालतो, हा सर्वव्यापी आहे. तर हे एक झालं. आता पुढची परिस्थिती, जर RBI द्वारे शासकीय प्रतिभूतींची खरेदी केली गेली तर काय होईल? RBI द्वारे म्हणजे मी RBI असं म्हणलं आपण थोड्या वेळासाठी, आणि तुम्ही तुम्ही बाजार आहात. तर RBI द्वारे शासकीय प्रतिभूतींची खरेदी, RBI द्वारे शासकीय प्रतिभूतींची जर खरेदी केली गेली, मी तुमच्याकडनं शासकीय प्रतिभूती खरेदी करतोय म्हणजे तुमच्याकडनं कागद खरेदी करतोय, ह्याच्या बदल्यात मी तुमच्याकडनं खरेदी करतोय म्हणजे तुम्हाला पैसा दिला पाहिजे, बरोबर? तर मी तुमच्याकडनं शासकीय प्रतिभूती खरेदी करतोय, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देतोय. आता तुमच्याकडचा पैसा वाढतोय ना, मी तुम्हाला पैसे देतोय म्हणून, आणि म्हणून अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचं प्रमाण वाढेल. मी जसं शासकीय प्रतिभूतींची खरेदी करेल ना, अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचं प्रमाण वाढेल, कारण मी तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडनं कागद खरेदी करणार आहे. अर्थव्यवस्थेतील ओके अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचे प्रमाण वाढेल. अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचं प्रमाण वाढलं, आणि हे झाल्यामुळं, अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचं प्रमाण वाढल्यामुळं आता लोकांकडे भरमसाठ पैसा आला. तुमच्यासारख्या लोकांकडे भरपूर पैसा आला, मग तुम्ही काय कराल? पैसा शांत नाही बसू देत. पैसा उघड दिवचत राहतो माणसाला. पैसा आला की शांत नाही बसत माणूस. तुम्ही एखादा व्यक्ती दाखवा, पैसा आलाय तरी असं साधू संतासारखं असं मस्त बसलाय ध्यानात. नाही, पैसा आला की ते हॉटेलमध्ये जाईल, पैसा आला की तो गाडी घेईल, पैसा आला की रेफ्रिजरेटर घेईल, मायक्रोवेव्ह घेईल, वॉशिंग मशीन घेईल, घर घेईल, काय अमकं घेईल तमकं घेईल, युरोप टूरला जाईल, मनाली उत्तराखंडला जाईल, मोबाईल लॅपटॉप काय, चष्मे घड्याळ ड्रेस काय नाही ते सगळं घेऊन टाकेल. पैसा आला ना, जसंच अर्थव्यवस्थेतील पैसा वाढेल, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या खिशातला पैसा वाढेल, तसंच अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची मागणी वाढेल. आणि अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांची मागणी वाढली की मंदी नियंत्रणात येते. डिफ्लेशन इज कंट्रोल्ड. डन. म्हणून ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की जर अर्थव्यवस्थेत आपल्याला मंदी नियंत्रणात आणायची असेल तर शासकीय प्रतिभूतींची खरेदी केली गेली पाहिजे RBI द्वारे. सी, मंदी नियंत्रणात आणण्यासाठी मागणी वाढवावी लागेल, आणि मागणी वाढवण्यासाठी लोकांकडचा पैसा वाढवायचा. लोकांकडचा पैसा शोषण करून घेऊन नाही चालणार, बरोबर? लोकांकडचा पैसा वाढवायचा आहे, अर्थव्यवस्थेतला पैसा वाढवायचा आहे. आता अर्थव्यवस्थेतला पैसा वाढवण्यासाठी फुकट पैसे वाटून नाही चालणार लोकांना की चला प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये आले, असं नाही जमणार ना. तर लोकांकडचा पैसा वाढवायचा इन द सेन्स, लोकांना इझिली भरपूर प्रमाणात पैसे मिळतील, कर्ज मिळेल, असं वातावरण निर्माण करायचं. मग लोकांकडचा पैसा वाढला की मागणी वाढेल, आणि मागणी वाढली की ऑटोमॅटिकली मंदी नियंत्रणात येते. झालं क्लिअर? सोपं गणित आहे. चलनवाढीच्या परिस्थितीत पैसा कमी करायचा आहे तुमच्याकडचा, म्हणजेच तुमच्याकडचा पैसा काढून घ्यायचा आहे, तर तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल त्याच्या बदल्यात. मी शासकीय प्रतिभूती विकल्या. मंदीच्या परिस्थितीत तुमच्याकडचा पैसा वाढवायचा आहे, मग तुम्हाला पैसा द्यायचा आहे, तर त्याच्या बदल्यात मी काहीतरी घेतलं पाहिजे, खरेदी केली पाहिजे, तर मी तुमच्याकडनं शासकीय प्रतिभूती खरेदी करेल. आणि म्हणून चलनवाढीच्या परिस्थितीत शासकीय प्रतिभूतींची विक्री केली जाते, तर मंदीच्या परिस्थितीत शासकीय प्रतिभूतींची खरेदी केली जाते. हे कधीच विसरायचं नाही. म्हणजे इतकं रक्तात मुरला पाहिजे ना हा कन्सेप्ट तुमचा, की तुम्हाला मध्यरात्री 3 वाजता जरी कोणी झोपेतून उठवलं ना आणि विचारलं की बाळ चलनवाढीच्या परिस्थितीत RBI काय करते, तर तुम्हाला डोकं वापरण्याची सुद्धा गरज लागू नये, बरोबर? मग करूयात. ओंकार, कसं होतं माहित आहे, जेव्हा अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढतो, आपण चलनवाढ ह्या टॉपिकचा अभ्यास करताना किंवा RBI ह्या टॉपिकचा अभ्यास करताना, जसं ओंकारनी काय म्हणलं की ठीक आहे मागणी वाढेल मग पुरवठा कमी होऊन जाईल. तुम्हाला जर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला चलनवाढ RBI हे टॉपिक जर समजून घ्यायचे असतील ना, तर सुरुवातीला एका वेळी एका साईडनीच अभ्यास करायचा.
जेव्हा तुम्ही मागणीचा अभ्यास करताना तेव्हा फक्त मागणीचा अभ्यास करायचा, जेव्हा पुरवठ्याचा अभ्यास करताना तेव्हा फक्त पुरवठ्याचा अभ्यास करायचा. कशामुळं? कारण सुरुवातीपासूनच जर तुम्ही दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायला जाल ना, फटाके वाजतील, डोक्यामध्ये केमिकल लोचा, शॉर्ट सर्किट होऊन जाईल, उगाच दगड मारत फिरावं लागेल. पण आता ओंकारचा सपोज अभ्यास झाला आहे, जेव्हा तुमचा अभ्यास होतो बऱ्यापैकी, तेव्हा तुम्ही हे विचारू शकता की पुरवठा कमी पडेल. आता मी काय म्हणतोय, मंदीच्या परिस्थितीत आपल्याला अर्थव्यवस्थेतील पैसा वाढवायचा आहे, पैसा वाढेल. आता हा पैसा फक्त आपल्यासारख्या लोकांकडेच येईल का? मंदीच्या परिस्थितीतला पैसा फक्त आपल्यासारख्या ग्राहकांकडेच येईल का? नाही, उत्पादकांना पण तर पैसा मिळेल ना, मोठ्या मोठ्या उद्योजकांना पण पैसे मिळणार आहेत, कारण अर्थव्यवस्थेतलं पैशाचं प्रमाण वाढलंय. उद्योजकांना पण भरपूर पैसा मिळेल, ती लोक भरपूर इन्व्हेस्टमेंट करतील, भरपूर उत्पादन वाढवतील. एकीकडे उत्पादन वाढेल, दुसरीकडे मागणी वाढेल, अर्थव्यवस्था धनाधन धनाधन फरारी की सवारी सारखं पळायला लागेल. म्हणून अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण वाढल्यामुळं आपण फक्त मागणीवर फोकस करतोय. मागणी वाढेल पण पुरवठा पण डेफिनेटलीच वाढेल, कारण गुंतवणूक वाढेल अर्थव्यवस्थेतली, उत्पादकांना उद्योजकांना पण तर पैसा मिळतोय. म्हणून सगळंच होतं, एव्हरीथिंग हॅपन्स बरोबर ॲट अ टाइम. फक्त अर्थव्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल ना, तर ती आहे मागणी. अर्थव्यवस्थेतला सर्वात महत्त्वाचा जर शब्द कोणता असेल तर तो आहे मागणी. तुम्हाला मागणी कळली पाहिजे. कारण मागणी हे आपल्याला बघा, आपल्या शरीरामध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसतात बघा कधी कधी. आता समजा उद्या जर आपण आजारी पडणार असू तर आपल्याला आज लगेच दिसतं की थोडीशी भूक कमी झाली आहे, कणकणी आली आहे, अंग दुखायला लागलंय. मग ह्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं उद्या मी आजारी पडणार आहे, उद्या परवा. तसं सेम अर्थव्यवस्था आजारी पडणार आहे ह्याचं पहिलं लक्षण दिसतं, मागणी कमी होऊन जाते. म्हणून मागणी हा इतका महत्त्वाचा शब्द आहे इकॉनॉमिक्समध्ये, जितका ॲडम स्मिथसुद्धा महत्त्वाचा नाही आहे तितकं शब्द मागणी हा महत्त्वाचा शब्द आहे. म्हणून आपल्याला काहीही करून मागणी व्यवस्थित ठेवायची. बस मागणी गरजेपेक्षा जास्त वाढली, चलन वाढवेल, गरजेपेक्षा कमी झाली, मंदी येईल. म्हणून मागणी लेवलमध्ये असली पाहिजे, एकदम एकदम प्रॉपर बरोबर. म्हणून मी दरवेळी मागणीवर फोकस करतो इथं. पण ह्याचा अर्थ असा नाही की पुरवठ्यावर काहीच परिणाम होणार नाही किंवा पुरवठ्याचा काहीच फायदा नाही होणार. मागणी वाढेल पण उत्पादनात उत्पादन पण वाढेल, गुंतवणूक पण वाढेल, तर पुरवठा पण वाढेल. म्हणून चलनवाढीच्या परिस्थितीत शासकीय प्रतिभूतींची विक्री आणि मंदीच्या परिस्थितीत शासकीय प्रतिभूतींची खरेदी, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या बरोबर. येस एक्झॅक्टली कविता. तर ओके, हे अनअकॅडमीवरचे तुमच्यासाठी काही सुरू झालेले नुकतेच सुरू झालेले बॅच कोर्सेस आहेत किंवा नुकतेच सुरू होणार आहेत. 26 जानेवारीपासून, आपल्या प्रजासत्ताक दिनापासून, जो 73वा प्रजासत्ताक दिन झाला, 26 जानेवारीला मस्त ऑफर होत्या. मला असं वाटतं की तुम्ही त्या ऑफरचा फायदा घेतला असेल. 25, 26, 27 हे 3 दिवस अनअकॅडमीवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना, तर तुम्हाला 1 वर्षाचं 6 महिन्याचं एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन मिळायचं. ऑफर होती बघा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलं, माझंच मलाच वाटतं एक जवळपास 40-42 जणांनी केलं असेल सबस्क्राईब त्या 3 दिवसांमध्ये. जास्त असेल, 55 काहीतरी असं, 55-56 मुलांनी. आणि तशीच एक ऑफर उद्या आणि परवा पण आहे, 30 आणि 31 तारखेला. अनअकॅडमी प्लसवर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहेत उद्या आणि परवा, 20% ऑफ आहे. म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या आता, कारण दर महिन्यात ही अशी संधी येत नाही. ही एक कंबाईंडसाठीची बॅच आहे, तीच बॅच 27 फेब्रुवारीला, 27 जानेवारीला त्याचा दुसरा पार्ट सुरू झाला आहे. आणि विजयपथ नावाची एक बॅच आहे जी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुरू होते, त्याच्यामध्ये ही लोक सगळी शिकवणार आहेत तुम्हाला. तर करून घ्याल सबस्क्राईब. हे आयोगाच्या परीक्षांचं वेळापत्रक आहे, हे वेळापत्रक राहू द्या तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला तुमच्या विजयाचा व्यवस्थित प्लान बनवता येईल की मला कोणत्या महिन्यामध्ये विजयी व्हायचंय, लगेच कळेल. डन क्लिअर. तर आता पुढे खुल्या बाजारातील व्यवहार झाले. खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये फक्त शासकीय प्रतिभूतींची खरेदी विक्री, एवढंच लक्षात घ्यायचं. आता पुढचं आहे बाजार स्थिरीकरण योजना, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम काय असतं.
बाजार स्थिरीकरण योजना, मार्केट स्टेबिलाइजेशन, स्कीम, मार्केट स्टेबिलायझेशन स्कीम, बाजार स्थिरीकरण योजना किंवा मार्केट स्टेबिलायझेशन स्कीम, ह्याला एम एस एस असं म्हणतो आपण. बाजार स्थिरीकरण योजना ही सेम खुल्या बाजारातील व्यवहारांसारखंच असतं, एक्झॅक्ट खुल्या बाजारातील व्यवहारांसारखं. फक्त ह्याच्यामध्ये एवढंच एकच महत्वाचा पॉईंट आहे, फक्त याच्यामध्ये एवढाच महत्वाचा पॉईंट आहे की चलनवाढीचं कारण विशिष्ट असलं पाहिजे. जेव्हा प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे चलनवाढ होते ना, तेव्हा जर आरबीआयने खुल्या बाजारातील व्यवहार केले तर त्याला आपण म्हणतो बाजार स्थिरीकरण योजना. प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळं तुमच्या देशातील पैसा वाढणार आहे. परकीय गुंतवणूक आली आहे ना, दुसऱ्या देशाचा पैसा आलाय तुमच्या देशात, आणि म्हणून तुमच्या देशातला पैसा वाढलाय. तुमचा पैसा तर आहेच प्लस दुसऱ्या देशाचा पैसा, म्हणून तुमच्या देशातल्या लोकांकडे इतका पैसा झालाय की ती लोक मागणी वाढवतील. मागणी वाढली की चलनवाढ होईल, आणि तेच तर नाही होऊ द्यायचे जास्त. थोडी चलनवाढ ठीक आहे, चालणारी चलनवाढ किंवा रांगणारी चलनवाढ एवढं इनफ आहे, जास्त नको, कारण ती जास्त चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरते. मग आता प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळे चलनवाढ होते, पण ही चलनवाढ आपल्याला नको आहे, आपल्याला नियंत्रणात आणायची. मग काय करायचं? तर अर्थव्यवस्थेत जो एक्स्ट्रा पैसा झालाय ना, तो एक्स्ट्रा पैसा शोषण करून घ्यायचा. कोणता एक्स्ट्रा पैसा झालाय? जो परकीय गुंतवणुकीमुळे आलाय. परकीय गुंतवणुकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत जो अतिरिक्त पैसा आलाय, तो अतिरिक्त पैसा शोषण करून घ्यायचा, जेणेकरून आता अर्थव्यवस्थेत पैसा कमी होऊन जाईल, आणि अर्थव्यवस्थेत पैसा कमी झाला की मागणी कमी होईल, चलनवाढ इन कंट्रोल मोड. मग आता पैसा शोषण कसं करून घ्यायचं? असं तर काय आपण दरोडे नाही टाकू शकत बँकांवर, चला जप्त करा सगळं. आपल्याला बँकांना काहीतरी विकावं लागेल त्याच्या बदल्यात. आपण खुल्या बाजारातील व्यवहारांमध्ये बघितलंच, आपण बँकांना शासकीय प्रतिभूती विकू, बँकांकडचा पैसा काढून घेऊ, अर्थव्यवस्थेतला पैसा काढून घेऊ. म्हणजे सेम खुल्या बाजारातील व्यवहार जसं घडतं ना, तेच होतं आहे. फक्त इथं चलनवाढीचं कारण आहे प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणूक. प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेतील रोख पैशाचं प्रमाण वाढलं, आणि त्याच्यामुळे जर चलनवाढ झाली, तर अशी चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय शासकीय प्रतिभूतींची विक्री करते, आणि अर्थव्यवस्थेत आलेला अतिरिक्त पैशाचा साठा शोषण करून घेते. ऑटोमॅटिकली चलनवाढ नियंत्रणात आली, सिंपल. म्हणून जेव्हा प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे चलनवाढ होते, आणि ती चलनवाढ नियंत्रणात आणायची असेल, तर आरबीआय द्वारे शासकीय प्रतिभूतींची विक्री केली जाते, त्याला आपण म्हणतो बाजार स्थिरीकरण योजना. इथं चलनवाढीचं कारण बेहद महत्वपूर्ण आहे. चलनवाढीचे कारण आहे प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणूक. डन. प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे जेव्हा अर्थव्यवस्थेतील चलनवाढ रोख पैशाचं प्रमाण वाढतं आणि चलनवाढ घडून येते, तेव्हा ती चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय शासकीय प्रतिभूतींची विक्री करते. सरळ सरळ शब्दशः अर्थ कसा लक्षात ठेवायचा? की प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणुकीमुळे तुमचा बाजार अस्थिर झालाय. का? कारण गरजेपेक्षा जास्त पैसा आलाय. मग अशा अस्थिर अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी आपण बाजार स्थिरीकरण योजना राबवतोय, है ना? तर बाजार स्थिरीकरण योजना असं राबवतात. आरबीआय सगळी कामं करेल बघा. आरबीआय अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण एका विशिष्ट स्तरावर मेंटेन करण्यासाठी सगळी कामं करेल, झुकेगा नाही, बिलकुल, है ना? बरोबर, जेवढी पाहिजे ना तेवढं सगळं करेल. आरबीआय कधी चलनवाढीसमोर हार नाही मानणार. अर्थव्यवस्थेत पैशाचं जितकं प्रमाण पाहिजे तितकं मेंटेन केलंच जाईल, आणि आरबीआय ह्याच्यामध्ये माहीर आहे, एक्सपर्ट. हे झालं बाजार स्थिरीकरण योजना. पुढे एकदा हे बाजार स्थिरीकरण योजना फक्त पुन्हा रिवाइज करून घ्या.
हाँ कडलं, हाँ यस, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, बरोबर, क्लियर, गुड। चला आता पुढे, हे झालं बाजार स्थिरीकरण योजना, सेम सेम खुल्या बाजारातील व्यवहारांसारखंच आहे, फक्त इथं चलनवाढीचं कारण आहे प्रचंड प्रमाणातील परकीय गुंतवणूक, डन। आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो आहे बँक दर, बँक दर। रेपो दरामध्ये जेव्हा व्यापारी बँकांनी आरबीआय कडून कर्ज घेतलं, रेपो दरामध्ये व्यापारी बँकांनी जेव्हा आरबीआय कडून कर्ज घेतलं ना, तेव्हा त्यांनी शासकीय प्रतिभूती गहाण ठेवले होते, आपण म्हणू शकतो सिक्युरिटी म्हणून, आपण त्यांनी ग्राहक शासकीय प्रतिभूती ठेवले होते। ओके, तर जेव्हा रेपो दरानं व्यापारी बँकांनी आरबीआय कडून अल्प मुदतीचं कर्ज घेतलं, तेव्हा व्यापारी बँकांनी आरबीआय कडे अल्प मुदती आपल्या शासकीय प्रतिभूती विकल्या असं म्हणूयात आपण, म्हणजे शासकीय प्रतिभूती गहाण ठेवल्या। पण आता दरवेळीच व्यापारी बँकांकडे शासकीय प्रतिभूती असतील असं आवश्यक नाही आहे, कधी कधी असं होतं की एखाद्या बँकेकडं शासकीय प्रतिभूती नाही आहेत आणि त्या बँकेला बिझनेस करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय कर्जाची गरज लागते, रोख पैशाची। मग ह्या रोख पैसा अल्प मुदतीसाठी असेल किंवा दीर्घ मुदतीसाठी असेल, बँक दराने अल्प मुदत आणि दीर्घ मुदत दोन्ही मुदतीसाठी कर्ज दिलं जातं, आपल्या नोट्समध्ये फक्त दीर्घ मुदत लिहिलेलं आहे, ते करेक्ट करून घ्याल। तर जेव्हा एखाद्या व्यापारी बँकेला आरबीआय कडून अल्प मुदतीसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी कर्ज घ्यायचं आहे, कर्ज घेण्याचं कारण आहे बिझनेस करण्यासाठी त्यावेळी, आणि जर त्या व्यापारी बँकेकडे शासकीय प्रतिभूती वगैरे नाही आहेत गहाण ठेवायला, अशी काही सिक्युरिटी नाही आहे, तर ती व्यापारी बँक स्वतःची वचनपत्रे, बँकेचे स्वतःचे बॉन्ड्स असतात बरोबर, स्वतःची वचनपत्रे आरबीआयला विकून आरबीआय कडून अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज घेते। फक्त एवढाच फरक आहे की ह्या कर्जामध्ये बँक आरबीआयकडं शासकीय प्रतिभूती गहाण ठेवायला नाही आहेत बँकेकडे, मग बँक स्वतःची वचनपत्रे, स्वतःचे बॉन्ड पेपर्स, इज्जत असते बँकेची, स्वतःची रेप्युटेशन, ती बँकेची इज्जत गहाण ठेवते आरबीआय कडे आणि त्याच्या बदल्यात आरबीआय कडून कर्ज घेते। डन। हे जे कर्ज आहे ना, आता ह्या कर्जावर व्याज तर द्यावं लागेल ना बरोबर, फुकट कर्ज द्यायला आरबीआय काही सासरा तर नाही आपलं व्यापारी बँकेचा, तसं सासराही फुकट नाही कर्ज देत, पण जर ह्या प्रकारे तुम्ही कर्ज घेतलं तर मात्र तुम्हाला जो व्याज द्यावं लागेल त्या व्याजाला आपण म्हणतो बँक दर। बँक दराद्वारे अल्प मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज मिळते। अल्प मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज प्राप्त होऊ शकते बँक दराद्वारे, फक्त ह्यावेळी तुमच्याकडं काही गहाण ठेवायला नाही आहे, ह्यावेळी व्यापारी बँकांकडं आरबीआय कडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नाही आहे, तर त्या स्वतःची वचनपत्रे वगैरे गहाण ठेवतात आणि त्याच्या बदल्यात कर्ज घेतात। पण जर शासकीय प्रतिभूती गहाण ठेवत असेल ना तर सिक्युरिटी आहे की चला बँक आपलं कर्ज बुडवणार नाही, पण जर काहीच गहाण ठेवत नाही आहे म्हणजे सिक्युरिटी नाही आहे, रिस्क आहे, रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणायला बरं वाटतं, पण रिस्कमुळे जेव्हा वाट लागते ना तेव्हा परेशानी होऊन जाते। आता काय होतं की आपण आरबीआय जेव्हा विदाउट शासकीय प्रतिभूती कर्ज देईल ना, तेव्हा व्यापारी बँक तुमचं कर्ज परत करू शकेल की नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे, रिस्क आहे, आणि म्हणून अशा वेळी तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागेल, कारण आम्ही तुम्हाला जे कर्ज देतो ना त्याच्या बदल्यात गहाण ठेवण्यासाठी तुमच्याकडे काही नाही आहे, वचनपत्र ठीक आहे तुमचीच आहे, तुमची बँक बुडाली तर वचनपत्रांचा काय उपयोग। म्हणून याच्यावर बँक दरावर जे व्याज असतं ना ते व्याज जास्त असतं, बँक दर हा सामान्यपणे MSF रेट इतका ठेवला जातो, बँक दर आणि MSF रेट दोन्ही सेम सेम ठेवले जातात, आणि म्हणून आता एकूण आपल्याकडे चार दर झाले, रिव्हर्स रेपो दर, रेपो दर, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आणि बँक दर, ह्या चार दरांचा संबंध कसा आहे। रिव्हर्स रेपो रेट
प्लस 0.25% बरोबर रेपो दर. दुसरं, रेपो दर प्लस 0.25% बरोबर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. आणि तिसरं, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट इज इक्वल टू बँक दर. डन. हे इतके तुम्हाला संबंध लक्षात ठेवायचे आहेत. हे इतके संबंध लक्षात ठेवायचे आहेत. आणि म्हणून जर आपल्याला ह्या चार दरांचा चढता क्रम लावायचा असेल, चढता किंवा उतरता, तर किती सोपं आहे. सगळ्यात कमी आहे रिव्हर्स रेपो दर, त्याच्यापेक्षा जास्त रेपो दर, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, आणि तो बँक दरा इतकाच आहे. सिम्पल, काही कठीण नाही. बरोबर, बघा. मग ठीक आहे, अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केलं की तुम्हाला ह्या सर्व परीक्षांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळतं, म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आहे. अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करणं म्हणजे एक तरी पोस्ट मिळेल त्याचा आपण मार्ग निश्चित करून टाकतो, कारण इतक्या साऱ्या परीक्षांचं एकाच ठिकाणी गायडन्स मिळून जातं. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या. अनअकॅडमी प्लसची फीज ही आहे. ह्या फीजवर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतो जर तुम्ही RRLIVE हा कोड वापरला तर. पण उद्या आणि परवा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. 10%च्या जागी 20%. कधी? 30 व 31 जानेवारीला. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला 10% ऐवजी 20% डिस्काउंट मिळेल. बरोबर. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब कराल. कोड हा माझा आहे, असा कोड कोणाचाही असतो, कोणाचाही कोड वापरा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला 20% डिस्काउंट मिळण्याशी संबंध आहे फक्त. किंवा एकदम सोपं काम, नवाबू आली हरकत, तुम्ही जे मेसेज करताय ना मला प्यार भरे, त्या मेसेजेसच्या वर अनअकॅडमीनी एक लिंक पिन केली आहे. त्या लिंकवर जर क्लिक केलं तरी ऑटोमॅटिकली सबस्क्रिप्शनची प्रक्रिया पूर्ण होऊन जाते, ऑटोमॅटिकली प्लसला सबस्क्राईब होऊन जातं. खूप सोपं आहे. ते पुढे सांगत राहतं तुम्हाला असं करा असं करा, है ना, इझी आहे. आणि फक्त एवढंच करा की आज नका सबस्क्राईब करू, उद्या सकाळी सबस्क्राईब करून घ्या. डन. काही कठीण नाही. बरोबर. म्हणून जेणेकरून 20% डिस्काउंट मिळेल, आज केलं तर 10% मिळेल. सो दिस इज युअर अनअकॅडमी. बरं, पुढं आपण असं बघत होतो की चढत्या क्रमानं लावायचं झालं तर ते आलं लक्षात सगळ्यांना. बरोबर. आता एक बॉक्स करून त्या बॉक्समध्ये हा क्रम लिहून ठेवायचा सगळा. हां, येतं ना, का नाही येणार, करता येतं. कडलं कडलं व्यवस्थित. ह्याला एक छानपैकी बॉक्स करायचं आणि हे कायम लक्षात ठेवायचं. बरोबर. तसं नाही, अनअकॅडमीचं अकाउंट नंबर नाही आहे. अनअकॅडमीच्या डायरेक्टली ॲपवर जायचं असतं आणि ॲपवर जाऊन सबस्क्राईब करायचं असतं. तिथं लिहिलेलं असतं गेट प्लस सबस्क्रिप्शन वगैरे असं तसं. किंवा तुमच्याकडे ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काही नसेल तर तुम्ही मित्राकडून करून घ्या आणि मित्राला अकाउंट ट्रान्सफर करा. सिम्पल, मित्राच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. तसं. आता पुढे. हां, गुड. कळायला पाहिजे. पुढं आपल्याला ही झाली सगळी संख्यात्मक साधने. बरोबर. आरबीआय कडं पतनियंत्रणाची दोन प्रकारची साधने असतात. आरबीआय कडील पतनियंत्रणाची साधने, मेजर्स ऑफ क्रेडिट कंट्रोल असं आपण त्याला प्रेमाच्या भाषेत म्हणतो. पतनियंत्रणाची साधने पहिली आहेत संख्यात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह. त्यांच्याद्वारे अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाणच कमी जास्त करतो आपण, हे ना. आपण काय बोललो, अर्थव्यवस्थेतील पैशाचं प्रमाण कमी झालं रेपो व्यवहार, वाढलं
रिव्हर्स रेपो व्यवहार, बरोबर आठवतंय सगळं. आणि गुणात्मक साधनं आहेत काही क्वालिटेटिव्ह, ही गुणात्मक साधने अर्थव्यवस्थेतील पैशाची गुणवत्ता वाढवतात, क्वालिटेटिव्ह आणि क्वालिटी वाढवतात. काय काय आहे? बहुतही सिंपल आहे असं. संख्यात्मक साधनांमध्ये काय काय येतं? सुरुवातीला सी आर आर, एस एल आर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, MSF रेट किंवा MSF फक्त मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी किंवा सीमांतिक राखीव सुविधा, बँक दर, खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन्स, आणि बाजार स्थिरीकरण योजना. बाजार स्थिरीकरण योजना, डन. हे इतके संख्यात्मक साधनं आहेत. आरबीआय कडे संख्यात्मक साधनं आहेत इतकी. आता गुणात्मक साधनं कोणती आहेत? तारण मूल्य व कर्ज रक्कम मधील गाळा ठरवणे यातील गाळा ठरवणे किंवा यातील अंतर ठरवणे दुसरं नैतिक समजावणी, मॉरल सुएशन, प्रेमानं समजवलं जातं, आदेशाद्वारे नियंत्रण, कंट्रोल थ्रू डायरेक्टिव्स, आदेशाद्वारे नियंत्रण, प्रत्यक्ष कार्यवाही, आणि प्रकाशन. ही गुणात्मक साधने आहेत. आरबीआय कडे संख्यात्मक साधनं आहेत काही आणि गुणात्मक साधनं आहेत काही. ही इतकी साधने आरबीआय कडे आहेत हे लक्षात घ्यायची. हा चार्ट लिहून घ्याल किंवा स्क्रीनशॉट काढून घ्याल तुमच्या नोटबुकमध्ये. माझ्याकडे गुगल पे नाही. ओके हा झालं परत सुरू. नाही आज तो ऍप्लिकेशनच बंद पडलं हा ना, जास्त लोड आलं का त्याच्यावर काय माहिती. बरं, गुणात्मक साधनं आहेत ही.
तारणमूल्य व कर्ज रक्कम याच्यातील गाळा ठरवणं म्हणजे काय? तर तारणमूल्य म्हणजे आपण बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बँकेकडे काहीतरी तारण ठेवतो, गहाण. त्या गहाण ठेवलेल्या वस्तूचं मूल्य बाजारात किती आहे, बरोबर? आज जर विकली तर किती पैसे येतील, त्याला आपण म्हणतो तारणमूल्य. आणि आपल्याला बघा, आपण जर 1 लाख रुपयाची वस्तू तारण ठेवली ना, तर आपल्याला 1 लाख रुपये नाहीत मिळत कर्ज म्हणून, त्याच्यातून विशिष्ट टक्के कट करून आपल्याला कर्ज दिलं जातं. येतं लक्षात? आणि म्हणून हा जो सपोज असं म्हणूयात की तारण मूल्य आणि कर्ज रक्कम याच्यामध्ये गाळा आहे 20%. तुम्ही जर 1 लाख रुपयाची वस्तू तारण ठेवली, तर तो गाळा 20% कट करून तुम्हाला फक्त 80% रक्कम कर्ज दिली जाईल कर्ज म्हणून. म्हणजे 1 लाख रुपयाच्या वस्तूचं तुम्हाला 80% म्हणजे 80,000 रुपये कर्ज मिळेल. ह्याला आपण म्हणतो तारण मूल्य आणि कर्ज रक्कम याच्यातील गाळा. हा गाळा जितका जास्त असेल तितकं कर्ज कमी मिळेल, हा गाळा जितका कमी असेल तितकं कर्ज जास्त मिळेल. म्हणून तारण मूल्य व कर्ज रक्कम याच्यातील गाळा ठरवणे हे पहिलं साधन. दुसरं नैतिक समजावणी. प्रेमात प्रेमानं समजवलं जातं, बाळ असं करू नको, चुकीचं आहे, तुला त्रास होईल, मला त्रास होईल, कशाला उगाच त्रास करून घेतो, प्रेमान राहा, प्रेमानं समजून घे. आपण प्रेमानं समजूत घातली जाते की थोडंसं शानपणाने राहा, उगाच नका त्रास करून घेऊ, ह्या ना तुमचंही भलं नाही माझंही भलं नाही. म्हणून बँक RBI व्यापारी बँकांना नैतिक समजावणी करते, प्रेमानं समजावतं. पण आता काही मुलं आपल्यासारखी हुशार असतात, बरोबर, ऐकून घेतात, पण काही मुलं उगं वात्रट, ते ऐकणारच नाहीत. मग तसं बँका पण काही बँका ऐकून घेतील, शहाणपणानं समजून घेतलं, उगाच नको RBIला तापवायला, RBI तापली तर आपल्यालाच पेटवेल. म्हणून काही बँका कळत नाही, ऐकत नाही, मग त्या बँकांवर डायरेक्टली ऑर्डर दिली जाते की असं करायचं नाही तर तुमच्यावर ॲक्शन घेतली जाईल. म्हणजे नैतिक समजावणी अगोदर मग आदेशाद्वारे नियंत्रण. पण तरी पण काही जण महान असतात, ऐकतच नाहीत, समजतच नाहीत बिलकुल. मग अशा लोकांना वठणीवर, वळणीवर, वळणावर आणण्यासाठी RBI डायरेक्टली ॲक्शनच घेते, डायरेक्ट ॲक्शन, प्रत्यक्ष कार्यवाही, है ना? आपल्या घरचे बघा ना, आपण एखादी चूक केली की अगोदर प्रेमाने सांगतात, दुसऱ्यांदा ती समजून सांगितली की चिडतात, तिसऱ्यांदा मग फटाकेबाजीच होते सगळी, धपाधप धपाधप, सगळीकडनं फटके खाय बसतात आपल्याला. त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कार्यवाही, बरोबर. आणि तिसरं आहे प्रकाशन. प्रकाशन म्हणजे पब्लिकेशन. RBI व्यापारी बँकांना ज्या गोष्टी लागतात, व्यापारी बँकांना जी आकडेवारी, जो डेटा खूप महत्त्वाचा आहे, तो डेटा प्रकाशित करतं. RBIद्वारे हे प्रकाशित केलं जातं. म्हणून प्रकाशन करून RBI व्यापारी बँकांना मार्गदर्शन करते. अशा पद्धतीनं आपण नसेल मग ज्ञानेश्वरी, नसेल घेतलंच नसेल मग मी, नाही घेतलंच नसेल मग, कारण स्पेशलवर असं होऊन जातं ना की स्पेशलवर पूर्ण कोर्स कम्प्लीट होणं हे थोडंसं दुर्मिळ वस्तू होऊन जाते, कारण तितका वेळ नसतो. मला वाटलं प्लसवर नाही आहे, स्पेशलवर नसेल, पुढचे मी घेतलेलेच नसतील, वेळच नसेल मला मिळाला म्हणून. तर फक्त एवढं म्हणायचं आहे की आपण RBIकडं बँकांवर नियंत्रण ठेवण्याची ही साधनं पण आहेत गुणात्मक, आणि ही साधनं आहेत संख्यात्मक. डन, क्लिअर. मयूर थोडासा रिव्हर्स जाऊन जरी बघितलं ना तरी सुद्धा कळून जाईल मित्रा तुला. थोडंसं रिवाइंड करा आणि लगेच समज हे करून घ्या. हां हां, नाही नसेल मग त्याच्या पुढे घेतलंच नसेल ज्ञानेश्वरी मी. मला एकदा बघून घ्यायला लागेल, मग मी एकदा बघून चेक करून सांगतो, बरोबर. तर ही अशी आहेत RBIकडील संख्यात्मक आणि गुणात्मक साधने, बरोबर. इतकं व्यवस्थित करा ह्या साधनांवर. आज जे 3 लेक्चर्स घेतलेत ना आपण, त्या 3 लेक्चर्समध्ये मिळून RBI टॉपिक बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. ह्या 3 लेक्चर्समध्ये मिळून तुम्हाला एक तरी प्रश्न डेफिनेटली पडतो, आणि म्हणून हे 3 लेक्चर्स बघून एका प्रश्नाची तरी तयारी तुमची होऊ शकेल असं मला मनापासून वाटतं. तर हे साधनांचं चार्ट तुमच्याकडे असला पाहिजे, तुमच्या नोटबुकमध्ये करून ठेवा. हे काय आहे, माझं टेलिग्राम चॅनल, ईमेल ID, हे सगळं तुमच्याकडं आहे, हे सगळं रेकॉर्डेड ठेवाल, म्हणजे तुम्हाला कधी काही गरज पडली तर तुम्हाला इथून मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं मी RBIकडील आज सगळी पतनियंत्रणाची साधनं संपवली आहेत. आय होप सो तुम्हाला सगळं व्यवस्थित कळलेलं असावं, बरोबर. चालेल, चला थांबूयात मग, आता पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. सार्वजनिक वित्त वगैरे असं एखादा मॅरेथॉनच घेऊन टाकेल मी, सार्वजनिक वित्त वगैरे एक टॉपिक संपवून टाकूयात पुढच्या संडेला, है ना? तसं आपण प्लॅन करूयात, मी तुम्हाला कळवेल लवकरच. तर आता थांबूयात, पुन्हा भेटूयात लवकरच.
पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. आज मी तुमचा ऑलमोस्ट 3.5 तास जीव घेतला आहे, आणि तरीसुद्धा तुम्ही अतिशय सहनशक्तीनं, एकदम श्रद्धेनं, सबुरीनं ऐकून घेतले, म्हणून मी खरंच तुमचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही त्या दिव्य यशाचे पात्र आहात डेफिनेटली, जे यश तुम्हाला लवकरच मिळणार आहे. चालेल, चला थांबूयात मग, पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत मस्त अभ्यास करा, आपला यशस्वी होण्याचा मार्ग एकदम प्रॉपर करून ठेवा. अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, तुम्हाला निश्चित यश मिळण्यामध्ये फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप कष्ट करा, खूप मोठे